आणि रोटरी क्लब यांच्या माध्यमातून स्वान मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी केलं. मी त्यांना पहिल्यांदा माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. डोंबिवलीमध्ये गेल्या वर्षीसुद्धा मी ह्या स्पर्धेला गेलो होतो. त्यामध्ये अनेक चांगले चांगले डॉग्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये असा शो पहिल्यांदाच मी पाहिला आहे. आणि या शोमध्ये अनेक महाराष्ट्रातले दिग्गज स्वान घेऊन त्या ठिकाणी येतात. मुळात आपण नेहमी म्हणत असतो की माणसापेक्षा कुत्रा हा इमानदारी असतो. पण त्या इमानदारीला स्वानांना बघण्यासाठी मी सर्वांना आव्हान करतो का आपण आपलं एक दिवस दिवसातले काही तास आपण त्या ठिकाणी दिले ते मोठ्या प्रमाणामध्ये आनंद त्या ठिकाणी ज्याने आयोजन केलं आहे जे या संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर यमगर आहेत त्यांना खऱ्या अर्थानं आनंद होईल. आणि रोटरी क्लब आणि डोंबिवलीकरांनासुद्धा त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आनंद प्राप्त होऊ शकतो. म्हणून मी सर्वच क्षेत्रातील राजकीय असतील, सामाजिक क्षेत्र असतील, कलाक्रीडामध्ये असतील, शाळेतले काही विद्यार्थी असतील, काही हौशी असे गट आहेत, काही संस्था आहेत त्यासुद्धा असतील, अशा सर्वांनीच स्वांचा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे त्याची बऱ्याच प्रकारच्या जाती या जगामध्ये आहेत. त्या सर्वच जाती आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये येतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे नुसते स्पर्धा न घेता त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी स्वानांच्या माध्यमातून काही प्रयोगसुद्धा केले जातात, काही कार्यक्रमसुद्धा केले जातात, काही स्वानांकडनं तर बोलणंसुद्धा केलं जातं, काही प्रकारच्या कृती केल्या जातात. मीसुद्धा एका स्वानच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक मी आकर्षित झालो होतो. माझ्याकडे सुद्धा तशा प्रकारचे दोन माझ्याकडे रॉट व्हेलर आहेत आणि दोन डॉबरमेन्स आहेत. म्हणून मी सुद्धा कुत्राप्रेमी आहे आणि डॉग्स प्रेमी आहे. त्यामुळे सर्वांनी ह्या माध्यमातून जर आलं तर वेगळ्या प्रकारचं हा कार्यक्रम जो आहे त्या कार्यक्रमाला चांगल्या प्रकारे शोभा डोंबिवलीकरांना ते येईलच. मग तो वेगळ्या प्रकारचा आनंद त्या दोन्ही रोटरी आणि प्रीमियम पेट्स ह्यांना सुद्धा त्या माध्यमातून मिळेल. कारण हा आपला आपला कार्यक्रम आहे, आपल्या गावातला कार्यक्रम आहे. आणि सुधीर यमगर हे आपल्या गावामध्ये आणि माझ्या मतदारसंघामध्ये राहतात. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे मला एक गोष्टीचा आनंद होतोय का हा कार्यक्रम माझ्या मतदारसंघात होते, त्यामुळे हा वेगळा आनंद त्या ठिकाणी मला मिळतो. म्हणजे सर्व स्तरातील मी नागरिकांना माझ्या वतीनं आणि स्वानप्रेमींना मी आव्हान करतो का आपण ह्या कार्यक्रमाचा नक्कीच आनंद लुटावा. एवढंच या ठिकाणी थांबतो आणि पुन्हा या संस्थेला दोघांना मी मनापासून माझ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद.